निश्चितपणे आपल्याला जे वंचित आहेत त्या वंचितांचा आवाज या ठिकाणी बनायचा आहे आणि या सगळ्या वंचितांना संघटित करण्याकरताच गोपीचंदजींनी आता घोंगडी बैठक सुरू केली आहे. या संघटनेच्या आधारावर आणि आज ज्याचा उल्लेख मगाशी करण्यात आला की देशाच्या इतिहासामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वंचितांना चेहरा इतक्या मोठ्या प्रमाणात यापूर्वी कधी मिळाला नव्हता. ओबीसी असतील, मायक्रो ओबीसी असतील, एससी असतील, एसटी असतील, अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून महाराजांनी जो मार्ग दाखवला आहे त्या महाराजांच्या मार्गावर सामान्य माणसाला सोबत घेऊन देशनिर्मितीचं काम आज महाराजांच्याच आशीर्वादाने मोदी साहेब करतायत. त्यात आपल्यालाही त्या राष्ट्रकार्यामध्ये स्वतःला वाहून घ्यावं लागेल.